दिस न्यूज इज को स्पॉन्सर्ड बाय अनघा एस्थेटिक्स एंड हेयर ट्रांसप्लांट सेंटर। अकोला येथे नियोजित आंतरभारतीय मराठी गझल संमेलनाची माहिती देण्याकरिता प्रसिद्ध गझल सम्राट भीमराव पांचाळे आणि स्वागताध्यक्ष सुगत वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली। दिनांक 7 आणि 8 जानेवारी 2023 दोन दिवस पोलीस लॉन येथे ही गझल संमेलन होणार आहे। याला प्रमुख उपस्थिती नागराज मंजुळे यांची राहणार आहे। तर संमेलनाचे अध्यक्ष दिलीप पांढरी पाडे, विभागीय आयुक्त माहिती प्रसारण अमरावती हे राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पत्रकार परिषदेला गजानन नारे, संचालक प्रभात किड स्कूल अकोला, तसेच संजय खडसे, निवासी उपजिल्हा अधिकारी अकोला हे उपस्थित होते। त्या माध्यमातून अनेक गझलकार तयार झाले, गझला लिहिल्या गेल्या आणि मग त्याला गायनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भीमराव दादांनी केलं। आणि मग हे केल्यात असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 9 संमेलनं आतापर्यंत घेतली आणि मग ही घेतल्यानंतर दादांच्या गझलेला 50 वर्ष, गझल गायनाच्या याला 50 वर्षे झालेली आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे किंवा काही जणांना माहिती नसेल तर भीमराव दादांचं शिक्षण हे आपल्या अकोल्यामध्ये झालं। ज्यावेळेस त्या दिवशी मी शिवाजी कॉलेजला गेलो तर ही माझी वर्ग खोली, इथं मी खेळत होतो, इथं मी बसत होतो। तुम्हाला आश्चर्य वाटेल ही पहिली मैफिल इथेच 1972 साली मला आठवतं की ते शिवशक्तीमुळेच कळलं हे सर की ते कात्रण अजूनही माझ्या बायकोने कात्रणला जी होती ती चिकटून ठेवले इंग्लिशमध्ये आणि 1972 घेतलं महाराष्ट्र TV24 साठी मनीष खर्चे अकोला। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए USFDA अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट, जिससे 80-90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।